Hello. मधुरा मधुरा मैडम मधुरा भयंकर काय ग कुठे हरवली होतीस? नाही काही नाही. काय झालं मधुरा, रडतेस तू? बघ माझ्याकडे. नाही रे, रडत नाहीये मी खरंच. असं का वाटलं तुला? हे बघ, असं वरवर खोटं खोटं हसत जाऊ नकोस, तुला नाही जमत ते. मी काहीही नसलो तरी तुझा एक मित्र आहे. काही प्रॉब्लेम आहे? तू सांगू शकतेस मला. नाही प्रॉब्लेम असं काही नाही. आहे डिस्टर्ब आहे मी, पण इट्स ओके. तू बोल, तू आज अभ्यंकर्स मध्ये कसा काय? माझं ऍक्च्युली रोहित खानविलकर कडे काम होतं, पण तो त्याच्या केबिन मध्ये नाहीये, फोनही लागत नाहीये. आहे कुठे तू? तेच तर, कुणालाच माहित नाही की ते कुठे गेलेत, त्यांच्या घरच्यांनाही माहित नाहीये, त्यामुळे मी म्हणजे आम्ही सगळेच डिस्टर्ब झालोय. पण त्याच्याकडे काय काम होत ते मला सांग ना. नाही नको, मी त्याच्याशीच बोलेन. अरे येऊ मी? अरे बस थोडा वेळ. अगं खरंच नको, आज तू वेगळ्याच विचारांमध्ये आहेस, वेगळ्याच मूडमध्ये आहेस. पुन्हा कितीतरी येतो मी. टेक केअर, बाय बाय. आम्ही तुम्हाला कायमचेच झोपवून टाकू असं काहीतरी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघूया आता या फाईल मध्ये काय लिहिलंय ते. एस आर ग्रुप ऑफ कंपनी, ही तर तुमची आधीची कंपनी, अभ्यंकरच्याही आधीची. कंपनीचा विश्वासघात केल्याबद्दल आणि लाच घेतल्याबद्दल तुम्हाला कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. दुबई, डायरेक्ट दुबई. सखा काका, तुम्ही जरा सांभाळून राहा, गावात पोलीस आलेत. गावात पोलीस इले आले? इले ते इले, मी किती घाबरू, माझा काय कामा. ते हे बघायला आलेत की रोहितला तुमच्या घरात तर लपवून नाही ना ठेवलंय. रोहित आणि माझ्या घरात? बारकोस होतो ना तेव्हा माझ्या घरात लपातो, तिची आऊस गावभर शोधा. पण तो माझ्या घरात. पण पोलीस रोहितला किती शोधतो? कारण रोहित मुंबईत नाहीये, बेपत्ता येतो. आणि जर का रोहित मुंबईत नसेल तर तो खाणगावातच असेल, नाही का? आता मुंबई सोडून आणि खाणगाव सोडून रोहितला लपूक काही जागा नाही काय? मी चाललंय परसूकडे, तू येतस काय? नाही नको, माझं जरा दुसरीकडे काम आहे, मी तिकडे जाते. बरं.
अरे मग काय, मी जाऊन हाक मारली, अहो खानविलकर साहेब बघतो तर कोणतरी वेगळा माणूस होता. म्हणजे काहीतरी घोटाळा केला हे खरं. का रे, कामधंदा सोडून कुठे फिरताय, कुठे काय चाललंय काय तुमचं? अरे हो तर चला जाऊया, मधुरा मॅडम बघितलं ना तर आपल्या ओरडतीलच. नाही नाही, मधुरा मॅडम नाही ओरडणार, त्या सध्या दुःखी आहेत ना, खानविलकर साहेब गायब आहेत. पण त्या पांडे सरांशी लग्न करणार आहेत ना, मग रोहित सरांसाठी उदास का होणार त्या? त्यांनी दिलेली गाडी घेऊन फरार झालाय तो. मॅडमने गाडी त्यांना दिली? मग अरे बाबा, कंपनीत काय काय चाललंय सध्या. पण मग खानविलकर साहेब गेले कुठे? काय माहीत कुठे गेले, मोठ्या लोकांची मोठी लफडी असेल त्यांची दुसरी कोणीतरी, तिला घेऊन फिरायला गेले असतील नवीन गाडी. अहो साहेब, ह्या खानविलकर साहेबांचं काय खरं नाही, ते कायम चर्चेत असतात. परवा स्टाफ पण त्यांच्याबद्दल खूप बोलत होता. जाऊ द्या ना, आपण आपल्या कामाला लागू. हा चला जाऊया साहेब, येतो आम्ही. तुम्ही कायम चर्चेत राहाल त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, मिस्टर खानविलकर. रंगमय धामधूम काय काय लोणच्यात. साहेब तुम्ही, ओ तुम्ही हेसर काय, सरपण ना बाहेर गेल्या, तुम्ही नंतर या ना. ठीक आहे, जादू आतमध्ये जाऊन चेक करा जरा. ओ साहेब आतमध्ये जा, आम्हाला माहिती आहे, जा तुम्ही आतमध्ये चेक करा. साहेब सरपण माझी बिन पाहिजे ना, काय करतील ते मी बघेन. समजलं, मी आलोय ना इथे. सगळं घोडवून तपासलं साहेब, आत कोण नाही. मी काय सांगितलं साहेबांनो, आत कोण पण नाही. नीट पाहिलं का सगळं? हो ठीक आहे. कोणी सापडलं नाही म्हणून वाचलायस साहेबांनो? मी या वाचणारच होते. बेटा तू बस 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 जमली असशील ना, मी पाणी पी घे. दादा गावात सगळीकडे शोधलं मी रोहितला, तो ज्या ज्या ठिकाणी असू शकेल असं वाटलं त्या त्या ठिकाणी शोधलं. पण कुठेच नाही येतो. गावात तो कोणालाच ठाऊक नाहीये की तो आलाय. कुठे असेल? नाही सहन होते आता. बेटा शांत हो. बेटा दीपा, या कागदांच्या झेरॉक्स काढून चारही दिशांना पाठवले. रक्ताचा एक थेंबहीनं सांडवता, तुमच्या केसाला धक्काही न लावता तुम्हाला आयुष्यातून उठवून टाकू शकतो आम्ही. मला 2 दिवसांची मुदत हवी. मी सही करेन, मी करेन मी सही, फक्त विचार करायला थोडा वेळ हवा. व्हेरी नाईस. अज्जू तुम्ही मला बोलवलं,
हो मधुरा, मी कंपनी घर सगळ्यातना अंग काढून घेतला आणि ही सगळी जबाबदारी मी पूर्णपणे तुझ्यावर सोपवली, त्यामुळे आता तू या सगळ्याची अनभिषिक्त सम्राज्ञी आहेस. पण सम्राटाला सुद्धा काही नियम पाळावे लागतात, विशेषतः तो लखलखणारा मुकुट मिरवत असताना खांद्यावरची जबाबदारीची वस्त्र ढळणार तर नाहीत ना, यासाठी सतर्क राहावं लागतं. सम्राटाला पक्षपातीपणा करून चालत नाही, सतत एखाद्याला झुकतं माप दिलं तर त्याचे परिणाम सुद्धा त्याला भोगावे लागतात. मधुरा, हे सगळं मी तुला का सांगतोय माहितीये? कारण काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात. त्यातली नंबर एक, हा रोहित खानविलकर अचानक रजा न घेता निघून कसा जाऊ शकतो? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यानं असं कोणतं कौशल्य दाखवलं की तू त्याला गाडी भेट म्हणून दिलीस? गाडी भेट म्हणून मी दिली आहे? मधुरा, तू त्याला गाडी भेट म्हणून नाही दिलीस. कोणी सांगितलं तुम्हाला हे? तुमचे कान कोण भरत आहे मला खरंच कळत नाहीये. अज्जू, तुम्ही मला विचारलं म्हणून मला राग आलेला नाहीये, पण ज्यांनी कोणी तुमचे कान भरले त्याच्यावर विश्वास ठेवलात म्हणून मला वाईट वाटतंय. तुम्ही छाती ठोकपणे माझ्याविषयी सांगू शकत नाही आहात म्हणजे मीच तुमचा विश्वास कमवण्यात कमी पडली आहे. मी त्यांना कुठलीही गाडी भेट दिलेली नाही आहे अज्जू. रोहितने नवीन गाडी घेतली हे खरं आहे, पण ती त्यांनी स्वकमाईवर घेतली आहे, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. अज्जू, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते. ठीक आहे मधुरा, हा विषय आपण आता इथेच संपवूयात. ठीक आहे, जातो. विद्या, मला माहितीये तू मनातल्या मनात आपल्या रोहितशी बोलतेस, त्याला सांगतेस घाबरू नकोस, लवकरात लवकर आपण भेटणार आणि तुझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतोय. पण मला एक सांग, तू जर अशी न खाता बसलीस तर तुझा आवाज दिवसेंदिवस क्षीण नाही का होणार? मग तुझा आवाज त्याच्यापर्यंत कसा पोहोचणार? हा, आवाज पोहोचण्यासाठी शक्ती हवी आणि शक्तीसाठी काहीतरी खायला हवं, हो का नाही? हा, थोडंसं खायचं, थोडंसं खायचं. छान आहे माझी विद्या. विद्या, ए विद्या, 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 काय झालं? विद्या, 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 तुम्ही एवढ्या नामांकित आणि धडाडीचा पत्रकार झालात, तुम्हाला दीपा मॅडम असंच म्हणलं पाहिजे. अहो, या गावचं नाव काढलं तुम्ही, खाणगावचं नाव काढलं तुम्ही. बस, तुम्हाला कोणी दिल्या या बातम्या? मला मला कोणी दिल्या? कसं आहे मॅडम,
असं उंचावर बसून आपल्या इलाक्याकडे चित्त्याच्या नजरेनं बघायची जुनी सवय आमची. अहो त्याच्याशिवाय का इतकी वर्ष सत्तेवर होता मी. आणि शिवाय तुम्हाला टीव्हीवर बघतोच की आम्ही फार खुश होतो आम्ही. अहो तुम्ही एवढ्या लहान होत्या ना छोट्या तेव्हापासून आम्ही तुम्हाला पाहतोय. आता तर तुम्ही तरुण झाला. बोला काय सेवा करू आपली. गावात विदेशी मद्याची फॅक्टरी उभी राहते. होतं विकासाचे वारे सगळीकडे वाहत आहेत, त्याला आपण का आडवं बनायचं. गाव एक नवीन पाऊल टाकतंय, गावात नवीन रोजगार निर्माण होत आहेत, गाव एक नव्याच दिशेनं वाटचाल करतंय. वा मद्याच्या फॅक्टरीमुळे गावचा विकास. वा फारच उदात्त विचार आहेत तुमचे. पण त्यामुळे एखाद्याची स्वप्न एखाद्याचे हक्क पायदळी तुडवायलाही तुम्ही मागे पुढे पाहणार नाही ना. बाप रे बाप किती अवघड बोलतो तुम्ही. मला समजेल अशा भाषेत बोला म्हणजे मला समजेल. तुम्ही रोहित खानविलकरांच्या जमिनीवरती मद्याची फॅक्टरी उभी करणार आहे जे बेकायदेशीर आहे. आणि मुळात रोहित खानविलकरांना ती जमीन कोणालाही द्यायची नाहीये. ती जमीन बळकवण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती हल्ले करताय. आणि आता तर ते बेपत्ता आहेत. माझी खात्री आहे की तुम्हीच त्यांना इथे आणून ठेवलंय. शांत व्हा मॅडम, तुम्ही शांत व्हा. कसं पहा गावचा सर्वांगीण विकास हे आमचं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी कुणा एकाला त्याग करावा लागत असेल तर त्याने तो करावा असं आमचं मत आहे. फक्त मत, आग्रह नाही, सक्ती त्याहून नाही. गावच्या विकासासाठी आम्ही रोहित खानविलकरची जमीन बळकावतोय, त्याचा छळ करतोय असे आरोप एका जबाबदार पत्रकारानं आमच्यावर करू नयेत. त्यांनी ती जमीन स्वतःहून आम्हाला दिली तर आम्हाला आनंदच होईल. देव त्यांना सद्बुद्धी देव. आम्ही कुठलंही अनुचित काम केलेलं नाही तसं आम्ही करत नाही, पण आम्ही ते करू शकतो हे समजताच ठाऊक आहे. आता हेच बघा ना, तुम्ही माझ्या घरी आलात इथे एकट्या. या चार भिंतीच्या आड मी तुमचं काहीही बर वाईट करू शकतो. कुणाला कानो कान खबर लागणार नाही. आणि एक साधा पुरावाही मागे आम्ही सोडणार नाही, इतकी ताकद आहे आमची. पण मी तसं करणार नाही, कारण हे एका सभ्य सुसंस्कृत सरपंचाचं घर आहे. या वाड्यावर असल्या गोष्टी होत नाहीत. हा पण मी एक गोष्ट करू शकतो, तुम्हाला शांतपणे निरोप देऊ शकतो. या आपण